नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण सातवी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत इंग्रजी अक्षरमाला व त्यावर आधारित म्हणजे वर्णमालेवर आधारित समसंबंध हा प्रकार समजून घेतलेला होता. आजच्या तासिकेला आपण वर्गीकरण यामध्ये शब्दांचे वर्गीकरण यामध्ये आज आपल्याला काय शिकायला मिळणार आहे तर शब्दांचे वर्गीकरण व त्यावर आधारित प्रश्नांचा सराव. आता सर्वात आधी वर्गीकरण बद्दल जर बोलायचं असेल तर वर्गीकरण हे शब्दांचं असतं, आकृतींचं असतं आणि संख्यांचं देखील असतं. आता आपण काय करणार आहोत तर आज आपण शब्दांचे वर्गीकरण शिकणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना वर्गीकरण ही संकल्पना किंवा शब्दांचे वर्गीकरण ही संकल्पना माहीत असणार आहे, तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना उजळणी होईल व नवीन विद्यार्थ्यांना ही संकल्पना माहीत होईल. यासाठी घेऊया शब्दांचे वर्गीकरण म्हणजे काय. आता शब्दांचं वर्गीकरण यामध्ये काय करतात तर आपल्याला चार शब्द देतात. त्या चार शब्दांमध्ये कोणतेही तीन शब्द कशाच्या ना कशाच्या बाबतीत सारखे असतात. मग तीन शब्द सारखे असतील तर एक वेगळा पडतो आणि जो एक वेगळा असतो तेच आपलं उत्तर असतं. लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नामध्ये चार शब्द पाहायला मिळतात वर्गीकरणांतर्गत शब्दांमध्ये. या चार शब्दांपैकी कोणतेही तीन शब्द हे एक सारखे असतात कशाच्या ना कशाच्या बाबतीत. एक वेगळा असतो, गटात न बसणारा असतो किंवा वेगळा असतो तेच आपलं उत्तर असणार आहे. एक प्रश्न घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की शब्दांचे वर्गीकरण म्हणजे तरी नक्की काय, आपला हा भाग पक्का होण्यास मदत मिळणार आहे. चला एक उदाहरण बघूया. बघा, उदाहरण असं दिलंय, पहिला पर्याय आहे बुध, दुसरा शुक्र, तिसरा पृथ्वी आणि चौथा आहे चंद्र. आता यामध्ये तुम्हाला सर सगळं सारखंच वाटतंय की आम्हाला सगळं जरी सारखं वाटत असलं तरी बुध हा ग्रह आहे, शुक्र हा सुद्धा ग्रह आहे, पृथ्वी हा सुद्धा ग्रह आहे, मात्र चौथा चंद्र हा ग्रह नाही. लक्षात घ्या, तो ग्रह नसून कोण आहे तर उपग्रह आहे. काय आहे? उपग्रह. म्हणजेच काय, पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय हा ग्रहांचा आहे, मात्र चौथा पर्याय हा ग्रहांचा नाही, म्हणजे तो गटात बसत नाही किंवा वेगळा आहे, कारण हा आहे उपग्रह. म्हणून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार चंद्र असं मिळणार आहे. आता या ठिकाणी ग्रहांच्या बाबतीत सारखेपणा झाला, मग पुढच्या प्रश्नात पण असंच होणार का? तर तसं सांगता येत नाही. हा जो सारखेपणा आहे तो विविध प्रकारे सांगू शकतो आपण. वेगवेगळ्या शब्दांमध्ये वेगवेगळा सारखेपणा पाहायला मिळणार आहे आणि एक शब्द तुम्हाला वेगळा पडणारच आहे, गटात न बसणारा किंवा वेगळा शब्द तुम्हाला मिळणारच आहे आणि तेच तुमचं उत्तर असणार आहे. बरं, मग प्रश्न तयार करताना ते कसे तयार करतात किंवा काय विचारतील, काय विचारतील तर आपण काय काय तयारी केली पाहिजे याची थोडीशी चर्चा करूया. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित असेल, बघा मराठी या विषयाची तयारी चांगली असणं गरजेचं आहे, कारण मराठीमधील समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एक वचन, अनेक वचन, त्यानंतर पुल्लिंग, स्त्रीलिंग या बाबतीत प्रश्न तयार केले जातात. उदाहरणादाखल आपण सांगूया की समजा एक वचन आणि अनेक वचन यावर जर प्रश्न तयार करायचा असेल तर कसा तयार करू शकतात. बघा, तीन शब्द हे एक वचने असतील आणि एक अनेक वचने असेल, म्हणजे तीन शब्दांमध्ये सारखेपणा हा एक वचनी शब्दांच्या बाबतीत मिळाला, मात्र एक अनेक वचन आहे, म्हणजे तीन शब्द एक वचनी, एक अनेक वचनी, जो एक अनेक वचनी आहे तो वेगळा झाला. या उलट काय करतील तर तीन अनेक वचन देतील आणि एक एक वचनी देतील आणि जो एक एक वचनी दिलाय का नाही वेगळा तेच तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजेच काय, मराठीमधील जो व्याकरणाचे भाग आहेत, नाम घ्या, सर्वनाम घ्या, विशेषण घ्या, क्रियापद घ्या. क्रियापदाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. कोणत्याही बाबतीत मराठी व्याकरण हे भरपूर मोठं आहे आणि त्यावर आधारित कोणत्याही बाबतीत ते प्रश्न विचारू शकतात. आता क्रियापदाचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तीन शब्दांमध्ये तुम्हाला क्रियापद दिसेल आणि एकामध्ये दिसणार नाही, ज्याच्यात दिसणार नाही एकामध्ये तेच तुमचं उत्तर असणार आहे, कारण तो वेगळा शब्द मिळणार आहे. म्हणजेच काय, एकंदरीत मराठी विषयामधील समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, त्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द, तसेच भाषाज्ञानांतर्गत आपण बघितलं होतं घरदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द यावर सुद्धा किंवा इंग्रजी शब्दांसाठी मराठी पर्यायी शब्द यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तुम्ही मराठी विषयातील व्याकरणाची तयारी चांगली करावयाची
आहे, जेणेकरून वर्गीकरणांतर्गत शब्दांवरचे प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकता। त्यानंतर गणित या विषयाबद्दल बोलूया। आता तुम्ही इयत्ता सातवी पर्यंत शिकत आलेला आहात, आता सातवी मध्ये शिकत आहात, तर सातवी पर्यंत ज्या ज्या गणितीय संकल्पना तुम्ही शिकलेला आहात त्यावर आधारित, किंवा आता सातवीत शिकत आहात त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जातो। संख्यांचे प्रकार आहेत काय, प्रकार बघा, वर्ग संख्या आहेत, मूळ संख्या आहेत, त्यावर प्रश्न विचारतील। त्यानंतर तुम्हाला असंही विचारतील की चौकोन, चौरस, वर्तुळ, आयत हे संकल्पना तुम्ही शिकलाय, त्यावर शब्दांवर प्रश्न तयार करू शकतात। तसेच सरळ व्याज असेल, नफा तोटा असेल, यावर सुद्धा ज्या संकल्पना आहेत त्या शब्दांमध्ये मांडून तुम्हाला वेगळा शब्द ओळखायला लावतात। एकंदरीत काय तर गणित विषयातील प्रश्न सुद्धा वर्गीकरणामध्ये शब्दांसाठी येऊ शकतात। त्यानंतर विज्ञान, आता तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करत आलेला आहात, विज्ञानामध्ये ज्ञानेंद्रिय असतील, आपले अवयव असतील, वनस्पतींचे अवयव असतील, प्राण्यांचा अभ्यास असेल, किंवा जी नैसर्गिक संकट असतील, महापूर किंवा आवर्षण किंवा पावसाळा जास्त पडणे किंवा पाऊस जास्त पडणे, अतिवृष्टी त्याला म्हणतो, यावर सुद्धा आपल्याला विज्ञान या विषयांतर्गत प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे। पचन संस्थेचे घटक आहेत, त्यानंतर आपण जर विचार केला तर भरपूर विज्ञानावर सुद्धा भरपूर शब्दांवर प्रश्न तयार केले जाऊ शकतात। वेगवेगळे वायू आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न तयार करू शकतात। पदार्थांच्या अवस्था आहेत, स्थायू, द्रव, वायू, यावर सुद्धा प्रश्न विज्ञानांतर्गत तयार केले जातात व वर्गीकरणामध्ये शब्दांवर ते विचारले जाऊ शकतात। त्यामुळे विज्ञान विषयाची पण तुम्हाला तयारी करावयाची आहे। त्यानंतर समाजशास्त्र विषयाबद्दल बोलूया। आता समाजशास्त्र म्हटलं की बघा, इतिहास, नागरिक शास्त्र, भूगोल, आता सातवी मध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अभ्यासाला मिळणार आहे। त्या म्हणजेच काय थोडक्यात की तुम्ही जे जे शिकलेला आहात इतिहासाच्या बाबतीत, शिवाजी महाराज यांचा इतिहास असेल किंवा इतिहासामध्ये तुम्ही ज्या नवीन ज्या घडून गेलेल्या घटना शिकलेला आहात त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। भूगोलामध्ये आत्ताच बघितलं की ग्रह, उपग्रह, यावर प्रश्न येऊ शकतो। नागरिक शास्त्र असेल, नागरिक शास्त्र मधील सुद्धा ज्या तुम्ही संकल्पना शिकणार आहात, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे। म्हणून समाजशास्त्र या विषयाची तयारी सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे। आणि शेवट इतर या विषयाबद्दल बोलूया। इतर मध्ये मराठी महिने असतील, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, ऋतू असतील, उपऋतू असतील, दिशा असतील, उपदिशा असतील, वेगवेगळे वाद्य असतील, वाद्यांचे प्रकार पण आहेत। त्यानंतर कला असेल, शेती असेल, फळ असेल, फूल असेल, नद्या असतील, पर्वत असतील, या सर्वांचा समावेश आपण इतर मध्ये करू शकतो। जे आपल्या आजूबाजूला वस्तू दिसतात, घडणाऱ्या घटना, याबद्दल प्रश्न इतर या विषयांतर्गत विचारले जातात। आता कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर आधारित आपण काही प्रश्नांचा सराव आता लगेचच करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण शब्दांचे वर्गीकरण म्हणजे काय ही संकल्पना जाणून घेतली, तसेच त्यावर काय काय विचारलं जाण्याची शक्यता आहे याबद्दलही माहिती बघितली। आता बघूया त्यावर आधारित काही प्रश्नांचा सराव। आता लक्षात घ्या, हेच प्रश्न परीक्षेला येतील का? तर तसं नाही विद्यार्थी मित्रांनो, याच्या सारखे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात। यामध्ये सर्व विषयांचा समावेश आहे। बघा, इतर, मराठी विषयावर आधारित काही प्रश्न आहेत, काही सण उत्सवावर आधारित प्रश्न आहेत, म्हणजेच काय भूगोल विषयावर प्रश्न आहे, म्हणजेच काय या प्रकारे तुम्हाला जे मागाशी आपण बघितलं विविध विषयांना धरून प्रश्न तयार केले जातात। चला तर करूया काही प्रश्नांचा सराव। आता या ठिकाणी पहिला प्रश्न बघा काय दिलाय, सोपा प्रश्न आहे। पहिला पर्याय आहे दिसणे, दुसरा आहे पाहणे, तिसरा आहे बघणे, चौथा आहे बसणे। आता तुम्ही म्हणाल की सर हे चारही पण क्रियापदच आहेत की हो, मग त्यातला वेगळा कसा? जर आपण बारकाईने बघितलं, दिसणं, पाहणं आणि बघणं हे एकसारखंच आहे। बघा, एखादी गोष्ट मला दिसली म्हणजेच ती गोष्ट मी पाहिली किंवा ती गोष्ट मी बघितली, म्हणजे दिसणे, पाहणे आणि बघणे ही तीनही क्रियापद एकाच अर्थाने वापरली जातात, मात्र बसणे हे क्रियापद वेगळं आहे। बघा, ऐका, म्हणजेच काय गटात न बसणारा शब्द किंवा वेगळा शब्द कोणता आहे? तर तो बसणे आहे। आणि सारखेपणा काय आहे? तर पहिला, दुसरा आणि तिसरा यांच्यामध्ये सारखेपणा आहे, कारण दिसण्यासाठीच ती क्रियापद वापरतात, म्हणून वेगळा शब्द आहे बसणे। या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार, बसणे, असं आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। फक्त अक्षरच दिलेत बघा, पहिल्या पर्यायामध्ये प आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये ब आहे,
तिसऱ्या पर्यायामध्ये ट आहे, चौथ्या पर्यायामध्ये ई आहे. आता यातलं वेगळं काय तर आपल्याला स्वर, स्वरादी, व्यंजन या संकल्पना आता माहीत असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मराठीमध्ये आपण 12 स्वर म्हणतो, आहे का नाही? अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ हे काय आहेत तर स्वर आहेत, आणि अम आणि आहा हे काय आहेत तर स्वरादी आहेत, आणि व्यंजन क पासून ज्ञ पर्यंत ही व्यंजन आहेत. आता क पासून ज्ञ पर्यंत व्यंजन म्हटलं तर बघा, प हे व्यंजन आहे, ब हे व्यंजन आहे, ट हे व्यंजन आहे. मात्र पर्याय क्रमांक 4 अ आ ई ई असं म्हणतो आपण, ई हा काय आहे, ई हा आहे स्वर. काय आहे स्वर? म्हणजे पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय यांच्यामध्ये सारखेपणा काय आहे तर ते तीनही व्यंजन आहेत, मात्र वेगळं कोण आहे? चौथं, कारण ते स्वर आहे. म्हणून गटात न बसणारा किंवा वेगळा शब्द कोणता आहे तर तो पर्याय क्रमांक 4 आहे, कारण तो स्वर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, पहिला पर्याय आहे रक्षाबंधन, दुसरा पर्याय आहे मकर संक्रांत, तिसरा पर्याय गोपाळकाला, चौथा पर्याय नागपंचमी. आता आपल्याला, मला हेही सांगायचं आहे तुम्हाला की आपले सण उत्सव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्यातही कोणत्या मराठी महिन्यामध्ये कोणते मराठी सण येतात हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. जर आपण बघितलं रक्षाबंधन, गोपाळकाला आणि नागपंचमी हे एकाच मराठी महिन्यात, श्रावण महिन्यात येणारे सण आहेत. मात्र जेव्हा आपण पर्याय क्रमांक 2 चा विचार करतो, बघा जानेवारी महिना म्हणजे पौष, मराठी महिना पौष, या अंतर्गत जर बघितलं तर मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो. मात्र पहिला, तिसरा आणि चौथा यामध्ये सारखेपणा काय? सण वेगळे आहेत पण सारखेपणा काय? तर ते एकाच मराठी महिन्यामध्ये येतात, श्रावण महिन्यामध्ये. मात्र मकर संक्रांत हा वेगळा मराठी महिन्यामध्ये येतो, पौष महिन्यामध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मकर संक्रांत गटात न बसणारा वेगळा शब्द, किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मकर संक्रांत असं असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपण मागाशी चर्चा केली बघा मराठी विषय, मराठी विषयांतर्गत समानार्थी शब्दांवर आधारित हा प्रश्न दिलेला आहे. चला बघूया. आपण जर बघितलं, जर आपल्याला मराठी शब्द माहीत असतील तर आपण याची उत्तर देऊ शकतो. बघा, तनया, आत्मजा आणि दुहिता. बघा, तनया, आत्मजा आणि दुहिता हे एकाच अर्थाचे, मुलगी याला समानार्थी शब्द आहेत. मात्र सरिता हा नदीला शब्द समानार्थी. कशाला? नदीला. म्हणजे पहिला, तिसरा आणि चौथा हे एकमेकांना समानार्थी आहेत, म्हणून दुसरा हा नाही, हा वेगळा आहे. म्हणून गटात न बसणारा किंवा वेगळा शब्द कोणता आहे तर तो सरिता असा आहे, हे लक्षात घ्या. तनया, आत्मजा आणि दुहिता ही मुलगी, कन्या म्हणतो आपण, त्याला समानार्थी शब्द आहेत. मात्र सरिता हा तसं नाही, सरिता हा वेगळा आहे, नदीला समानार्थी शब्द आहे. म्हणजेच पहिला, तिसरा आणि चौथा यात झाला सारखेपणा, कारण ते समानार्थाचे शब्द आहेत. समानार्थी शब्दांच्या, मुलगी या समानार्थी शब्दांच्या सारखेपणामध्ये ते येतात. मात्र पर्याय क्रमांक 2 हा नदी याला समानार्थी असल्यामुळे हा वेगळा आहे. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 सरिता असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. आता तुम्ही म्हणाल की सर बुध, शुक्र, पृथ्वी, गुरु हे चारही पण ग्रह आहेत, आता सर आम्ही वेगळं कसं करायचं? मगाशी वेगळं केलं की चंद्र उपग्रह होता, परंतु आता काय? मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण ग्रहांचा अभ्यास करतो त्यावेळेस अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह ह्या दोन संकल्पना आहेत. बघा, ज्या तुम्ही 5वीला परिसर भाग 1 अंतर्गत तुम्हाला पाहायला मिळाले असतील. अंतर्ग्रह 4 आहेत, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. कोणते झाले? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे 4 अंतर्ग्रह आहेत. त्यानंतर लघुग्रहाचा पट्टा आणि बाहेरचे बहिर्ग्रह. मग बहिर्ग्रह कोण आहेत? गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे 4 बहिर्ग्रह आहेत. जर आपण विचार केला बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे 4 अंतर्ग्रह आहेत, म्हणजे पहिला, दुसरं आणि तिसरं पर्याय याच्यामध्ये सारखेपणा काय आहे तर ते अंतर्ग्रह आहेत. मात्र पर्याय क्रमांक 4 बघा बरं, गुरु, गुरु हा बहिर्ग्रह आहे. बहिर्ग्रह लघुग्रहाच्या पट्ट्याच्या बाहेरचा ग्रह आहे, म्हणून गुरु हा वेगळा येणार आहे. पृथ्वी, शुक्र, बुध किंवा बुध, शुक्र, पृथ्वी हे अंतर्ग्रह आहेत, गुरु हा बहिर्ग्रह आहे. म्हणून गटात न बसणारा किंवा वेगळा शब्द, आपलं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4, आपल्याला पर्याय क्रमांक 4 गुरु असं मिळणार आहे. त्यानंतर शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. महिन्यांच्या बाबतीत आता आपल्याला माहित असेल
काही महीने हे 30 दिवसांचे, काही 31, फेब्रुवारी 28/29 दिवसांचा असतो। त्या पद्धतीने त्यावर आधारित प्रश्न विचारतात, तुम्ही याचा वापर केला तर जाईल। तुम्ही जर मूठ झाकली तर तुम्हाला इथे चढ उतार दिसतात बघा, याचा वापर तुम्ही महीने मोजण्यासाठी केला तरी चालेल। जो चढ आहे तो 31, जो उतार आहे तो 30, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या पद्धतीने तुम्ही मोजू शकता। जर आपण तसा विचार केला तर डिसेंबर 31 चा महिना आहे, जानेवारी 31 चा महिना आहे, ऑक्टोबर सुद्धा 31 चा महिना आहे, मात्र सप्टेंबर बघा बरं, सप्टेंबर हा 30 दिवसांचा महिना आहे। किती? 30 दिवसांचा महिना असल्यामुळे बाकीचे 31 दिवसांचे महिने हा झाला सारखेपणा, आणि चौथा पर्याय 30 दिवसांचा, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपलं मिळणार आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्गीकरण या अंतर्गत शब्द समूह याचा सराव केला, याचा तुम्ही अभ्यास करा, सराव करा। धन्यवाद।